हाय वेलकम टू श्रावणीस होम मेड केक अँड कुकिंग आज आपण मटण खिंबा बनवणार आहे त्यासाठी मी खिमा आहे तो स्वच्छ धुवून निथळून घेतलेला आहे कढई गरम करायला ठेवली आहे मी दोन पळी मोठी तेलाची घेतली आहे लसूण मी पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून घेतल्या आहेत लसूण तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत कांदा पण छान असा तेलामध्ये थोडासा ब्राऊन होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे कांदा आपला थोडासा ब्राऊन झालेला आहे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत एक चमचा हळद घेतली आहे दोन टेबलस्पून मी घरचं लाल तिखट घेत आहे कांदा लसूण मसाला गरम मसाला घेतला आहे एक चमचा काश्मीरी लाल तिखट एक चमचा घेतला आहे मिक्स करून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये खूप छान असं तेल सुटेपर्यंत चांगला मसाला भाजून घ्यायचा आहे एक ते दोन मिनटं मी झाकण ठेवलं आहे मस्त मसाल्याला असं तेल सुटलेलं आहे मी याच्यामध्ये आता खिमा टाकून घेणार आहे मी ते अर्धा किलो खिमा घेतलेला आहे खिंबा पण आपण मसाल्यामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे म्हणजे तो छान असा मोकळा होतो तुम्ही पाहू शकता खेमा असा मोकळा झालेला आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे मी ते पंधरा ते वीस मिनटासाठी झाकण ठेवून देत आहे वीस मिनटानंतर आपण बघू शकतो किती छान असा आपला खिमा तयार झालेला आहे कोथंबीर टाकून घेत आहे तुम्हाला जर ग्रेवी हवी असेल तर थोडंसं पाणी टाकून तुम्ही ग्रेव्ही बनवू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा